मित्रांनो नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण मराठीत म्हणजे अनेक मराठी विद्यार्थी बी एस एफच्या परीक्षा किंवा बी एस एफमधल्या काही वेगवेगळ्या वेग पदांसाठीच्या जाहिराती असा ज्याचा उल्लेख कायम केला जातो त्यांच्या सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल या फील्डसाठी किंवा ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या या जाहिराती निघालेल्या आहेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुण अभियंता असलेल्या आणि त्यातल्या त्यात ते इलेक्ट्रिकल ही ज्यांची ब्रँच आहे त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सुवर्णसंधी बी एस एफची ही जाहिरात फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे या जाहिरातीची सविस्तर जी काही नोटिफिकेशन निघालेलं आहे ते, ते बी एस एफच्या अधिकृत वेबसाईटवर तर आहेच आहे मात्र आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाहिरात काय आहे साधारण पदांची काय अर्ता लागणार आहे इथपासून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या की ज्या पद्धतीने ही परीक्षा तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे हे मी सांगितलं त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला अगदी वाचून थोडक्यात सांगतो बी एस एफ विल होल्ड दी ऑल इंडिया एक्झामिनेशन फॉर दी डायरेक्ट रिक्रुटमेंट टू दी पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर ऑर अ सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल ग्रुप बी ग्रुप बी जेव्हा म्हटलं जातं तेव्हा दोन तीन गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारी येतात त्या महत्त्वाच्या आपल्याला वाटायला पाहिजे त्या म्हणजे ही पोस्ट नॉन गॅझेटेड आहे नॉन मिनिस्ट्रील आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं राजपत्रित अधिकारी म्हणून तुम्हाला या पदावर राहता येणार नाही ही अराजपत्रित अधिकारी म्हणून नॉन गॅझेटेड ऑफिसरसाठी असलेली पात्रता या परीक्षेची आहे आणि साधारणतः काही महत्त्वाच्या तारखा यात दिलेल्या आहेत त्यातली पहिली महत्त्वाची तारीख म्हणजे की या परीक्षेसाठीचं जे अप्लिकेशन आहे ते तीस दिवसांमध्ये सबमिट करायचं म्हणजे साधारणतः एक ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे सबमिट करायचं आहे एक ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये सुद्धा याची जाहिरात आलेली आहे विशेषतः वेगवेगळ्या टेरिटरीच्या ज्या काही जाहिरात असलेल्या वर्तमानपत्र आहे त्यामध्ये जाहिरात ही आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे यांनी जो तपशील इथे दिलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक तपशील तुमच्या गरजेचा नाही असं समजून तो वाचत नाही आहे मुळात अप्लिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू दी पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर ऑर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल इन बी एस एफ इंजिनिअरिंग सेगमेंट इन टू थाउजंड एटीन असं लिहून तुम्ही एखाद्या ॲनव्हलपवर ऑफलाईनसुद्धा अर्ज भरू शकतात पण जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या या तारखांकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आता जाऊयात सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे या परीक्षेच्या संदर्भात येणारे काही प्रश्न म्हणजे साधारण ही परीक्षा होणार कशी आहे आणि याचं सा परीक्षेसाठी असलेलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मला सांगायला आवडेल की याच्यासाठी तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तरी तुम्ही पात्र आहात जर तुमचा डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग या दोन्ही डिग्री आहेत तरी तुम्ही पात्र आहात एज लिमिट तीस वर्षापर्यंत कुठलाही विद्यार्थी ज्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे हा या परीक्षांसाठी पात्र आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं कुठल्याही परीक्षेसाठी आरक्षण असतं त्या आरक्षणाच्या नियमावलीनुसार याही पदासाठी आरक्षण आहे पण सर्वात आधी आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो आहे की सत्तावीस जागा या ओपन कॅटेगरीसाठी आहेत सहा जागा ह्या ओ बी सीसाठी आहेत एक कॅटेगरी एस सी आणि दोन जागा या एस टी कॅटेगरीसाठी आहे टोटल ज्या एकूण जागा आहेत त्या छत्तीस आहेत त्यातल्या दहा पर्सेंट व्हॅकन्सी रिझर्व्ह फॉर दी एक्स सर्व्हिसमेन अशा साधारणतः या सर्वांचा सा एकत्रित तु पाहिलं तर चार जागा तीन पॉईंट सहा म्हणजे चार जागा ह्या साधारणतः त्या एक्स सर्विसमॅनसाठी असणार आहेत त्यामुळे जे पेमॅट्रिक्सची लेवल आहे जो बँड तुम्हाला दिला जाणार आहे तो साधारणतः पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे मित्रांनो लक्षात घ्या केंद्र सरकारची बी एस एफमधली इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी ज्युनियर इंजिनिअरची ही जाहिरात आहे ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजेसमधनं इंजिनिअरिंगची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिप्लोमा किंवा डिग्रीची पदवी प्राप्त केली आहे त्या प्रत्येकासाठी ही महत्त्वाची जाहिरात आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हबचं हे आद्य कर्तव्य समजून आम्ही तुमच्या सर्वांपर्यंत याची माहिती पोहोचवतोय आहे असं की स्पर्धा परीक्षांच्या पातळीवर राज्यात ज्या काही परीक्षा होतात त्याची माहिती आपल्याला मिळते पण केंद्र सरकारच्या अशाही काही परीक्षा असतात की ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतात आणि त्या माहीत असणं अत्यंत गरजेचं यासाठी आहे कारण महाराष्ट्राचा जो काही एकूण विद्यार्थ्यांचा ओढा आहे तो स्पर्धा परीक्षा म्हणून वेगळ्या ठिकाणी असतो तो इथपर्यंत पोहोचवला जात नाही